आणि त्या संदर्भात पण आता विचार केला आपण तर अजितदादांनी नेमलेले कोणी प्रमुख असतील किंवा स्वतःची त्यांनी गटनेता म्हणून नेमणूक केली असेल किंवा इतरांना प्रतोद म्हणून नेमलं असेल त्यांनासुद्धा विधानसभा अध्यक्षांना मान्यता देता येणार नाही. अजितदादा राष्ट्रवादीवर दावाच करू शकत नाही. कायदेशीर दृष्टिकोनातून शरद पवार हे प्रमुख असल्यामुळे त्यांचं पारडं संविधानिक दृष्टिकोनातून जड आहे असं मला वाटतं. अजितदादांनी जो दावा राष्ट्रवादीवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलेला आहे आणि राष्ट्रवादी पक्ष माझाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याबाबत निवडणूक आयोगाने सहजासहजी निर्णय देणं त्यांना शक्य नाही. कारण की जेव्हा एकनाथ शिंदेंच्या संदर्भात असंच प्रकरण आलं आणि एकनाथ शिंदेंनी मूळ शिवसेनेवर दावा केला त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा कोणताही आदेश नव्हता. पण आता एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेला आहे आणि त्यामध्ये असं स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे 141 पानांच्या निर्णयामध्ये परिच्छेद 206 ड या परिच्छेदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की विधिमंडळ पक्ष व्हीप म्हणजे प्रतोद म्हणून नेमू शकत नाही तर मूळ राजकीय पक्षच प्रतोद नेमू शकतात. दुसरी गोष्ट 156 परिच्छेदात म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा कोणताही संदर्भ विधानसभा अध्यक्षांनी घेऊ नये म्हणजे शिवसेना कोणाची याबाबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो निर्णय दिलेला आहे त्याचा प्रभाव न ठेवता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय द्यायचा आहे आत्ताचा. म्हणजे याचाच अर्थ आपण अजितदादांच्या प्रकरणात जर लावून बघितलं तर निवडणूक आयोगाने दिलेला शिवसेनेसंदर्भातला निर्णय आणि तसाच निर्णय आता अजितदादांबद्दल द्या असंसुद्धा निवडणूक आयोगाला करता येणार नाही आहे. 119 परिच्छेदात त्यांनी म्हटलं आहे की 3 जुलै 2022 रोजी भरत गोगावले यांना अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचा व्हीप म्हणून मान्यता दिली तो निर्णयसुद्धा बेकायदेशीर होता असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. आणि त्या संदर्भात पण आता विचार केला आपण तर अजितदादांनी नेमलेले कोणी प्रमुख असतील किंवा स्वतःची त्यांनी गटनेता म्हणून नेमणूक केली असेल किंवा इतरांना प्रतोद म्हणून नेमलं असेल त्यांनासुद्धा विधानसभा अध्यक्षांना मान्यता देता येणार नाही आणि त्यामुळेच निवडणूक आयोगानेसुद्धा या संदर्भातला काही निर्णय घेणं हे अत्यंत कठीण ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली तेव्हा एकही निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा एवढा स्पष्ट नव्हता तो आता महाराष्ट्राच्या संदर्भातला एक निर्णय उपलब्ध असल्यामुळे निवडणूक आयोगालासुद्धा सहजासहजी लगेच या संदर्भात निर्णय घेता येणार नाही. अजितदादा राष्ट्रवादीवर दावाच करू शकत नाही. कायदेशीर दृष्टिकोनातून शरद पवार हे प्रमुख असल्यामुळे त्यांचं पारडं संविधानिक दृष्टिकोनातून जड आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांना केवळ त्या निर्णयाची कार्यवाही करण्याची जबाबदारी दिली. कारण की संविधानिक दृष्टिकोनातून विधानसभेच्या कामकाजामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असं अपेक्षित आहे आणि त्याचा आदर करून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विश्वास दाखवला की ते या संदर्भातला निर्णय जाहीर करतील. खरं तर संपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि केवळ कार्यवाही करायची आहे असं स्वरूप असतानासुद्धा आज 3 महिन्याचा कालावधी होत येईल आणि तरीसुद्धा अजूनही निर्णय अपात्रतेच्या संदर्भात झालेला नाही आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा मूळ हेतू डावलला जातो याच्यातून असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयांमध्ये अशा केसेसमध्ये तारखा होणं म्हणजे निवडणूक असेल किंवा राजकीय संदर्भातील केसेस असतील याच्यामध्ये वारंवार तारखा होणं म्हणजे एक प्रकारे असंविधानिक घटकांवर आधारित जे सरकार सुरू आहे त्याला कायदेशीर परवानगी मिळण्यासारखं आहे असं माझं मत आहे. या पार्श्वभूमीवर 2 आठवड्याचा कालावधी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राचे यांना दिलेला आहे की त्यांनी त्यांचं म्हणणं सादर करावं. शिवसेनेने असा आरोप केलेला आहे की लवकरात लवकर राहुल नार्वेकर यांनी कार्यवाही करायला पाहिजे ती ते करत नाही आहेत आणि विलंब लावत आहेत. याबद्दल 2 आठवड्याचा वेळ देणंसुद्धा मला संयुक्तिक वाटत नाही. खरं तर खूप कमी कालावधी देऊन राहुल नार्वेकर यांना स्पष्टीकरण मागायला पाहिजे होतं. आता राहुल नार्वेकर ज्या गोष्टीचा गैरफायदा घेत आहेत किंवा त्यांना तसा गैरफायदा घेण्याचे आदेश देण्यात आलेले असतील तो पॅरेग्राफ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा जो आहे 206 बी याच्यामध्ये असा उल्लेख आहे की रिझनेबल टाईममध्ये विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. आता रिझनेबल टाईम याची काही व्याख्या नाही. कालावधी वाजवी स्वरूपाचा किती असू शकेल याची स्पष्टता नसल्याचा केवळ गैरफायदा घेण्यात येतो आहे असंसुद्धा माझं स्पष्ट मत आहे. आपण जर पाहिलं कैशाम मेघचंद्र सिंग
वर्सेस स्पीकर मणिपूर ही जी 2020 केस डिसाइड झाली आणि त्यापूर्वी राजेंद्र सिंग राणा ही एक केस डिसाइड झाली. या केसेसमध्ये स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेलं आहे, जस्टिस रोहिंग्टन नरिमन यांनी एक निर्णय दिलेला होता त्याच्यासुद्धा हे म्हटलेलं आहे की गुंतागुंतीचं प्रकरण असेल पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातलं तरच अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्यासाठी जास्तीत जास्त 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो. परंतु महाराष्ट्रातलं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण उकल करून निर्णय त्याच्यावर दिलेला असताना त्यामध्ये 3 महिने कालावधीसुद्धा लागत नाही. खरं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्यानंतर साधारणतः 15 दिवसात हा निर्णय लागायला पाहिजे होता आणि एकनाथ शिंदेसह बाकी सगळेजणं अपात्र ठरतात हे नक्की आहे, त्यांना अपात्र जाहीर करण्याचं काम राहुल नार्वेकर यांनी करायला पाहिजे होतं, परंतु तसं होताना दिसत नाही. आणि मला असं वाटतं की संविधानिक नैतिकतेचे आणि संविधानिक गुंतागुंतीचे अनेक प्रश्न निर्माण करणारं हे राजकारण जे आहे त्याला सत्तेसाठी जे काही राजकारण सुरू आहे त्याला आपण लोकशाही म्हणू शकत नाही असं सुद्धा मला वाटतं.